नमस्कार मित्रांनो, तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगवरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आता आपण आलेलो आहोत राव्याला आणि आज राव्याची यात्रा आहे. आपण गेल्या वेळी पण आलेलो, तर व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजा येणार आहे. आणि आपल्यासोबत विघ्नेश आणि निखिल आलेला आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. तर आता आपण पहिले मंदिरात जाऊया दर्शन करण्यासाठी. चला आपण जाऊया, चला भावानो यात्रा बघा. आणि इथे DJ वगैरे लावलेले आहेत, इथे नंतर लोक नाचणार आहेत. खूप जल्लोष आहे रावेकरांचा. ट्रेंडिंग सॉन्ग आपण यात्रेमध्ये आहोत. आणि आता आपण पहिले मंदिरात पाय पडण्यासाठी जाऊया. आणि यात्रा पण आता भरत आहे, नंतर काठ्यांचा कार्यक्रम होणार आहे, तेव्हा मज्जा येणार आहे. मंदिराजवळ आलेलो आहोत आणि इथे थोड्या वेळात काठे उभडणार आहेत. ते खालच्या काठ्यांचं इकडे आणलेलं आहे. आणि सर्वांची वेशभूषा बघा, एकदम सुंदर प्रकारे केलेलं आहे. आणि दादा असा फोटो वगैरे काढतात. आणि तिकडं पायऱ्यांवर मुलं आताच बसलेले आहेत, रश्या वगैरे काठ्यांना बांधत आहेत. थोड्या वेळात फुल पब्लिक होणार आहे. मंदिरात जाऊया पहिले आता दर्शन करण्यासाठी. दर्शनासाठी गर्दी बघा केवढी आहे, लोक लाईनीत उभं राहिलेले आहे. एवढी गर्दी आहे, मोठी लाईन आहे. मंदिराच्या आतमध्ये आलेलो आणि आता आपण दर्शन करणार आहोत आईचा, आई राईबा देवी. खूप मोठी लाईन आहे. आई रायबा देवी बघा, किती मस्त दिसते. खूप गर्दी आहे दर्शनासाठी. मित्रांनो आपला दर्शन झालेला आहे. विघ्नेश आणि निखिल लाईनील आहे, कारण की आपण ब्लॉगर आहे, त्यामुळे आपल्याला लगेच सोडला आतमध्ये. मित्रांनो इकडे लहान मुलं प्रसाद वाटत आहे बघा. मगातपासून प्रसाद वाटतोस, देवीचा प्रसाद वाटतोस. कधीपासून आहेस? मगातपासून आहेस. मला दे प्रसाद. आपण आईचा प्रसाद घेऊया आणि बाहेर जाऊया. आता काठ्यांना टायमिंग आहे, तर आपण आता ज्यूस प्यायला आलेलो आहोत. आणि विघ्नेशने सांगितलेलं आहे आपल्याला, तर आपण लवकर जाऊया पिवायला. का थोडी आपल्याला माहिती सांगणार आहे. तर काका या काट्यांचे काय तुमचे वैशिष्ट्य काय काय सांगणार? ते 100 वर्षापर्यंत जे आमची परंपरा आहे, त्याच्यामध्ये ते विनर ऑडिक काठी म्हणजे विजयी, त्याला विजय घोषित करतो सर्व. आपण काय त्याला बक्षीस म्हणून का देत नाही, फक्त एक मान असतो. त्यात पहिला पान आहे म्हसोबा देव होतो पहिला काठीचा, दुसरा मान आहे खंडोबा देव होता, आणि तिसरा मान आहे श्रीरामाचा. ह्या तीन काठी असतात पारंपरिक पद्धत चालले. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जी मेहनत असतो लोकांची केलेली, दुसरी म्हणजे लोकांना आनंद देण्यासाठी, तो आनंद सर्वही लुटत जातात त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये भांडणाचा विषय असं काही कुठला काही नसतं त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सतत 2 वर्ष भस्माची काठी मोडली जाते. हां, यंदाचं वर्ष कसं आहे, काय मेहनत केली, ते तुम्हाला प्रतिष्ठ बघायला मिळणार आहे. सांगितल्याबद्दल धन्यवाद. दादा भेटलेला आहे आणि या दादाने गॉगल बघा कशा प्रकारे घातलेली आहे. दादा यात्रे झाला असतं कसं वाटतं तुमच्या यात्रेचं काय सांगशील? यात्रा म्हणजे बोलला काय, पेन तालुक्यामध्ये सर्वात भारी आहे रावेगावची यात्रा म्हटली आहे. या तीन काठा, जय जय खंडोबा, जय म्हसोबा आणि श्रीराम. मला वाटतं गेल्या वर्षी जय श्रीराम जिंकलेला, आता यावर्षी कोण जिंकले प्रत्यक्ष बघायला मिळेल. आणि यावर्षी पण खूप यांच्यावर जाम मेहनत घेतली आहे जय म्हसोबा. तर नक्की यावर्षी तुमचाच येणार आहे. याच्यामध्ये काही कोणाचं राजकारण नाही, काही काही नाही, फक्त
एन्जॉयमेंट. इकडे जय खंडोबावाल्यांचा जल्लोष चाललेला आहे. वेगळीच अशी प्रथा यांची. हा बघा दादा फेकतोय. आता या काठ्यांना दोर लावलेले आहेत आणि थोड्या वेळामध्ये काठ्या आणतील आणि या काठ्यांच्या वरती काठ्या बांधतील. आणि आता जल्लोष पण बघा किती आहे. ती वेगळीच प्रथा आहे. हे मिठाई मारतात ते वरती बसलेले त्यांच्या आणि वरती बघा किती जण आहेत काठ्यांवर. आता म्हसोबावाल्यांची काठी आलेली आहे. खंडोबावाल्यांची पण आता काठी आलेली आहे. आता रामाची काठी येणार आहे. बघा रामाची काठी आलेली आहे. काठी उभी केलेली आहे बघा.
कमी पोहायचं. Thank you.